हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। मी अश्विनी, तुम्हें सर्वांचे अश्विनी मैक्रोमार्ट चैनल में स्वागत करते। तो आज अपन मैक्रमच तोरण बघणार आहोत। दिसला तो खूब सुंदर दिसते आणि बनवायलाही खूब सोपे आहे। वीडियो आवडल्यास नक्की लाइक करा, कमेंट करा, शेयर करा। चैनल वरती नवीन असाल तो चैनल सब्सक्राइब करा। अजून तुम्हाला कोणकोणते वीडियो बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, इथे मी एक ऑरेंज कलरची कॉर्ड घेतली आहे 2 मीटरची। ही मैं आपल्या डोरच्या साइजनुसार घेतलेली आहे। तुमची जर डोर साइज जास्त मोठी असेल तर तुम्ही थोड़ी जास्त लांब घेऊ शकता। तर मी 2 मीटरची कॉर्ड घेतलेली आहे। आता त्या 2 मीटरच्या कॉर्डला ऑरेंज कलरचे 10 कॉर्ड टाकून घ्यायचे आहेत। प्रत्येक कॉर्ड ही 1.5 मीटरची घेतलेली आहे। तर बघा, कॉर्ड टाकताना अशी डबल करून टाकायची आहे। बघा, तुम्हाला मी परत एक कॉर्ड टाकून दाखवते। जसे आपण रेग्युलर कॉर्ड टाकतो सेम प्रोसेसने कॉर्ड टाकून घ्यायची आणि दोन्ही पण साईडनी पुन्हा एकदा डबल टाकून घ्यायची आहे। अशा सेम प्रोसेस ने अपन टोटल 10 कॉर्ड टाकून घ्यायचे आहेत। आपण सध्या फक्त एका पार्टचे कॉर्ड टाकून घेणार आहोत, नंतर सेकंड पार्टचे कॉर्ड नंतर टाकणार आहोत। सेम प्रोसेस ने मी सर्व कॉर्ड टाकून घेतलेले आहेत। आता इथे मी 4 कॉर्ड घेतलेले आहेत सुरुवातीचे स्टार्टचे। आता ते 4 कॉर्डची मी एक सिंपल स्क्वेअर नट करून घेणार आहे। एका खाली एक 2 सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत। बघा, मी सुरुवातीचे 4 कॉर्ड घेतलेले आहेत आणि एका खाली एक 2 सिंपल स्क्वेअर नट करून घेत आहे। तर बघा, इथे मी 2 सिंपल स्क्वेअर नट करून घेतलेले आहेत। आता बरोबर मिडलचे 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक मणी घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्या खाली आपल्याला 2 सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत। अशी सेम प्रोसेस आपण कंटिन्यू सर्व कॉर्डला करून घ्यायची आहे। 4 कॉर्ड घ्यायचे आहेत, 2 सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायच्यात, नंतर एक मणी घालायचा आहे मिडलचे 2 कॉर्डमध्ये आणि पुन्हा खाली 2 सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत। अशी सेम प्रोसेस कंटिन्यू सर्व कॉर्डला करून घ्यायची आहे। प्रोसेस मी सर्व कॉर्डला करून घेतलेली आहे। आता पुन्हा आपली एक 2 मीटरची कॉर्ड घ्यायची आहे। जी आपण वरची कॉर्ड घेतलेली आहे त्याच साईजची आपल्याला पुन्हा इथे खाली एक कॉर्ड घ्यायची आहे आणि त्यामध्ये बघा, मी एक लटकन घालून घेतलेला आहे आणि डबल करून घेतलेली आहे कॉर्ड। आता बघा, या कॉर्डला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। बघा, मी पाइपिंग करून घेत आहे। पाइपिंग करताना प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकून घ्यायची आहे। तुम्ही स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीपासून पण पाइपिंग करू शकता। तुम्हाला ज्या साईडने सोपं वाटेल पाइपिंग करायला त्या साईडने तुम्ही करू शकता। सुरुवातीपासून जरी केली तरी चालेल किंवा शेवटीपासून जरी केली तरी पण चालेल। मला शेवटपासून जरा सोपं वाटते करायला म्हणून मी शेवटीपासून करत आहे। तुम्ही जर सुरुवातीपासून केली तरी पण चालेल। तुम्हाला जिकडून सोपं वाटेल त्या साईडने तुम्ही करू शकता। तर बघा, पाइपिंग करताना प्रत्येक कॉर्ड डबल टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे पाइपिंग टाईट करून घ्यायचे आहे। सेम प्रोसेसने सर्व कॉर्ड पाइपिंग करून घ्यायचे आहेत। इथे मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि पूर्ण म्हणजे सर्व कॉर्ड पाइपिंग करून घेतलेले आहेत।
आता आपले जी कॉर्ड आहेत ते कॉर्डचे आपल्याला दोन पार्ट्स करून घ्यायचे आहेत, सेम सेम पार्ट्स करायचे आहेत। आता बघा, फर्स्ट पार्टमधील मी फर्स्ट कॉर्ड घेतलेली आहे आणि त्या फर्स्ट कॉर्डनी बाकी सर्व कॉर्डला पाइपिंग करून घेत आहे। इथे पण पाइपिंग करताना प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकून घ्यायची आहे आणि पाइपिंग चांगल्या प्रकारे टाइट करून घ्यायची आहे। सेम प्रोसेसने आपण शेवटच्या कॉर्डपर्यंत पाइपिंग कंप्लीट करून घ्यायची आहे। इथे मी शेवटच्या कॉर्डपर्यंत पाइपिंग करून घेतलेली आहे। आता जी आपली पाइपिंगची कॉर्ड आहे त्या कॉर्डमध्ये आपल्याला एक मणी घालून घ्यायचा आहे। बघा, मी मणी घातलेला आहे। पुन्हा आपण पाइपिंग केलेल्या कॉर्डपैकी जी फर्स्ट नंबरची कॉर्ड आहे ती घ्यायची आहे आणि पुन्हा सेम प्रोसेसने सर्व कॉर्डला पाइपिंग करून घ्यायची आहे। बघा, पाइपिंग केलेल्या कॉर्डपैकी जी फर्स्ट नंबरची कॉर्ड आहे ती कॉर्ड घेतलेली आहे आणि त्या कॉर्डने पुन्हा आपल्याला सेम प्रोसेसने सर्व कॉर्डला पाइपिंग करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा मी सेम प्रोसेसने शेवटच्या कॉर्डपर्यंत पाइपिंग करून घेतलेली आहे। पुन्हा आपली जी पाइपिंगची कॉर्ड आलेली आहे त्या कॉर्डमध्ये एक मणी घालायचा आहे आणि पुन्हा फर्स्ट नंबरची कॉर्ड घ्यायची आहे आणि सेम प्रोसेसने पुन्हा शेवटच्या कॉर्डपर्यंत पाइपिंग करून घ्यायची आहे। अशी सेम प्रोसेस आपण कंटिन्यू खाली करत जायचं आहे। सेम प्रोसेस मी पुढे कंटिन्यू करून घेत आहे। जे आपण साईडने मणी घातलेले आहेत तसे टोटल आपला 8 मणी होईपर्यंत सेम प्रोसेस खाली कंटिन्यू करून घ्यायचे आहे। म्हणजे आपण जे साईडने मणी घालत होतो तसे 8 मणी होईपर्यंत सेम प्रोसेस पुढे करून घ्यायचे आहे। बघा, सेम प्रोसेस मी पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे। टोटल 8 मणी होईपर्यंत, म्हणजे 8 मणी होईपर्यंत सेम प्रोसेस मी केलेली आहे। आता अशी सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडने पण करून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडने पण टोटल 8 मणी होईपर्यंत आपण सेम प्रोसेस करून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी दोन्ही पण साईडने सेम प्रोसेस पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे। आता हे पार्ट्स आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे, म्हणजे तोरणचं जे आपण फर्स्ट पार्ट बनवत आहोत तो आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे। आता बघा, दोन्ही पण साईडची फर्स्ट नंबरची कॉर्ड घेतलेली आहे आणि ते मी साधी गाठ मारून घेत आहे। जशी आपण साधी गाठ मारतो घरामध्ये एखाद्या दोरीला वगैरे, जशी आपण साधी गाठ मारतो दोरीला, तशी साधी गाठ मारून घ्यायची आहे। दोन दोन गाठ मारायचे आहेत म्हणजे कॉर्ड चांगल्या प्रकारे पॅक होतील। बघा, दोन्ही पण साईडची फर्स्ट नंबरचे कॉर्डची मी गाठ मारून घेतलेली आहे। आता सेकंड नंबरचे कॉर्ड घ्यायचे आहेत, पुन्हा नंतर थर्ड नंबरचे। अशी सेम प्रोसेस पुन्हा कंटिन्यू खाली शेवटपर्यंत करून घ्यायची आहे। चांगल्या प्रकारे दोन दोन गाठ मारून घ्यायचे आहेत म्हणजे कॉर्ड चांगले पॅक होतील, नंतर ढिल्ले वगैरे होणार नाही।
सेम प्रोसेसने मी सर्व कॉडला गाठ मारून घेतलेले आहेत। आता या कॉडपैकी मी 8 कॉड कट करून असेच बॅक साईडला चिटकवून देणार आहे। यापैकी मी फक्त 8 कॉड कट करणार आहे आणि बॅक साईडला चिटकवून देणार आहे। ज्या कॉडची साईज छोटी असेल ते कॉड तुम्ही कट करू शकता। फक्त 8च कॉड कट करायचे आहेत, बाकीचे कॉड आपल्याला तसेच ठेवायचे आहेत। फक्त 8 कॉड कट करून बॅक साईडला चिटकवून द्यायचे आहेत। तर बघा, मी कॉड कट करून चिटकवून दिलेले आहेत आणि बाकीचे कॉड तसेच ठेवलेले आहेत। आता बघा, इथे मी एक सेपरेट कॉड घेतली आहे पर्पल कलरची। आपण इथे सेकंड नंबरचं पार्ट पर्पल कलरचा करणार आहोत, त्यामुळे मी इथे पर्पल कलरची कॉड यूज केलेली आहे। आता पर्पल कलरच्या कॉडने आपण जे खाली कॉड शिल्लक ठेवलेले आहेत त्या कॉडला एका खाली एक 5 सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत। बघा, इथे मी सेकंड नंबरचा जो पार्ट बनवणार आहे तो पर्पल कलरचा बनवणार आहे, त्यामुळे मी इथे पर्पल कलरची कॉड यूज केलेली आहे। इथे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीने यूज करू शकता। तर बघा, इथे मी एका खाली एक 5 सिंपल स्क्वेअर नट करून घेणार आहे। बघा, इथे मी एका खाली एक 5 सिंपल स्क्वेअर नट करून घेतलेले आहेत। आता जी आपली पर्पल कलरची कॉड शिल्लक आहेत दोन्ही पण साईडची कॉड कट करायचे आहेत आणि बॅक साईडला चिटकवून द्यायचे आहेत। तर बघा, इथे मी कॉड कट करून घेतलेले आहेत आणि बॅक साईडला चिटकवून दिलेले आहेत। आता जे आपले ऑरेंज कलरची खाली कॉड शिल्लक राहिले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्याला लटकन लावून घ्यायचे आहेत, त्याला बेल्स लावून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीने इथे हाईटला कमी जास्त कट करू शकता। तर इथे मी कॉड कट करून त्याला लटकन लावून घेतलेले आहेत। बघा, मी एक एक मणी घातलेला आहे आणि मग लटकन लावून घेतलेलं आहे। सेकंड पार्ट आपण पर्पल कलरचं करणार आहोत, त्यामुळे मी इथे बेल्स पण पर्पल कलरचे यूज केलेले आहेत। तर बघा, असे सेम प्रोसेसने आपण टोटली इथे 6 पार्ट बनवायचे आहेत। एक पार्ट्स आपलं बनवून झालेलं आहे, अजून 5 पार्ट्स आपण सेम प्रोसेसने पुढे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं तोरण पूर्णपणे रेडी होईल। तर बघा, इथे मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि तोरण आपले इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे। कलर कॉम्बिनेशन तर एकदम भारी, म्हणजे खूपच छान दिसत आहे। तुम्हाला जर हे तोरण आवडलं असेल तर तुम्ही नक्की हे तोरण बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। दिवाळीसाठी आपले घर सजवायचं असेल तर आपण नक्कीच आकाशकंदील आणि घराला तोरण हे दोन तर आपण नक्कीच करतो, त्यामुळे तुम्ही नक्की हे तोरण करून बघा। आणि आकाशकंदीलचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते पण नक्की बघा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।